बेल आयकन दाबा आणि मनोरंजनाच्या व खेळाच्या नवनवीन बातम्या सर्वात प्रथम बघायला सुरुवात करा. मराठी भाषेत बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी पद्मावती चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की अल्लाउद्दीन खिलजी कट्टरपंथी आतंकवादी संघटन ISIS पेक्षाही खतरनाक होता. रावल यांनी चित्रपटाच्या नावावर इतिहास चुकीचा मांडला जातोय असे सांगितले आहे. ते बोलले की सेन्सॉर बोर्डाने जबाबदारीने काम करायला हवे. तर उमा भारती यांनी चित्रपट रिलीजशी संबंधित अनेक ट्विट केले. त्यांनी लिहिले आहे की राणी पद्मावतींच्या बाबतीत मी तटस्थ राहू शकत नाही. माझे निवेदन आहे की पद्मावतीला राजपूत समाजाशी न जोडता भारतीय नारीच्या अस्मितेशी जोडून बघितले पाहिजे. मला वाटते की रिलीज होण्याआधी इतिहासतज्ञ, चित्रपटाची टीम, विरोध करणाऱ्यांचा प्रतिनिधी आणि सेन्सॉर बोर्ड मिळून एक कमिटी बनवावी आणि ह्या चित्रपटावर योग्य निर्णय घ्यावा. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.